अजित पवार यांच्या बंडानंतर सुनील तटकरेंनी शरद पवारांची साथ सोडली, त्यानंतर शरद पवार गटानं तटकरेंना अपात्र करण्यासाठी आता लोकसभा अध्यक्षांकडे धाव घेतली आहे, त्यामुळे अपात्रतेवरून राष्ट्रवादीत यादवी सुरू झाल्याचं चित्र आहे। जुलै महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आणि पक्षात दोन गट पडले। या फुटीनंतर शरद पवार गटानं अजित पवारांसोबत गेलेल्या आमदार खासदारांविरोधात कारवाईचा बडगा उगारला होता। शरद पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळेंनी 4 जुलैला लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना या संदर्भात एक पत्र दिलं होतं, त्यामध्ये खासदार सुनील तटकरेंवर अपात्रतेची कारवाई करण्याची विनंती करण्यात आली होती, मात्र अद्याप त्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही। तटकरेंवर लवकरात लवकर कारवाई करावी अशी मागणी शरद पवार गटाकडून करण्यात आली। तर आम्ही पक्षाच्या साठी न्याय मागतोय आणि ज्या व्यक्तीने महिला विधेयक हे भारतातला एक ऐतिहासिक विधेयक होतं त्या विधेयकाच्या वेळी ते उपस्थिती नव्हते दुर्दैवाने, आणि अशा लोकांना आपण सिरियसली कसं द्यायचं आणि त्याच्या ऐवजी एका उद्योगपतीकडे जायचा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे। राष्ट्रवादीतील फुटीनंतर सुनील तटकरे यांनी अजित पवार गटाची कास धरली, त्यामुळेच शरद पवार गटानं तटकरेंविरोधात आक्रमक पवित्रा घेतलाय। आम्ही त्यावेळेला पहिल्यांदा 3 आमदारांच्या विरोधामध्ये विधानसभा अध्यक्षांकडे दाद मागितले, त्याच्यानंतर उरलेल्या 8 आमदारांच्या वतीमध्ये मागितले। आमचंही तेच म्हणणं आहे, लोकशाहीच्या तत्वावरती त्या संविधानासोबत घेत आमचंही तेच म्हणणं आहे की या देशातील लोकशाही व्यवस्था ही पूर्णपणाने अबाधित राहावी, कारण आम्ही घेतलेले निर्णय लोकशाहीच्या माध्यमातून आहे। खासदार तटकरेंप्रमाणे शरद पवार गटानं अजित पवार गटातील 9 आमदारांना अपात्रतेची नोटीस यापूर्वीच बजावलेली आहे, त्यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांसमोर लवकरच सुनावणी होणार आहे। एकीकडे आमदारांच्या अपात्रतेवर सुनावणी सुरू होणार असतानाच आता खासदारांवरही कारवाई केली जावी यासाठी शरद पवार गट आग्रही आहे, मात्र पक्षातील फुटीनंतर आपलाच खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्याचा दावा अजित पवार गटाकडून केला जातो। आपल्याकडे पक्षातील आमदार खासदारांचं मोठं संख्याबळ असल्याचा अजित पवार गटाचा दावा आहे, अशी याचिका अजित पवार गटानं निवडणूक आयोगाकडे केली, त्या निवडणूक आयोगानं यावर कोणताही निर्णय दिला नाही। या पार्श्वभूमीवर लोकसभा आणि विधानसभा अध्यक्ष कोणता फैसला सुनावणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकसभा।